संस्कार अपन आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक जगाचा इतिहास आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये आज आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण जागतिक माहिती पाहिजे आहे। या महत्त्वपूर्ण जागतिक माहितीमध्ये आपल्याला आज या ठिकाणी पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाचा शेवट त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाचे घटक आणि त्याच्यानंतर मग थोडीफार माहिती ज्यामध्ये जागतिक महायुद्धामध्ये जागतिक महायुद्धानंतर शीतयुद्ध शीतयुद्धाच्या नंतर वारसा करार नाटो करार यासारखी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे। हा व्हिडिओ अतिशय छोटा आहे 10 ते 15 मिनिटाचा आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर काही आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा। मित्रांनो जगाचा इतिहास आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगाची माहिती आज आपल्याला गरजेचं आहे। यासाठी पहा आपल्याला जगामध्ये पहिलं महायुद्ध झालं म्हणजे जगामध्ये आतापर्यंत दोन महायुद्ध झालेली आहेत आणि या दोन्ही महायुद्धातून जगाला एक नवीन दिशा मिळालेली आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अद्यापही तिसरं महायुद्ध झालेलं नाही। बरेच वैज्ञानिक किंवा बरेच जे काही ऐतिहासिक संशोधक आहेत ते तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत करतात परंतु जगावर अद्यापही तिसऱ्या महायुद्धाचं संकट ओढावलेलं नाही। मित्रांनो हे जे पहिलं महायुद्ध आहे हे पहिलं महायुद्ध बघा 1914 ते 1918 या 1914 ते 1918 या दरम्यान हे पहिलं महायुद्ध जगात झालं। जवळपास 5 वर्षांपर्यंत हे महायुद्ध चाललं। युद्ध आणि महायुद्धातला फरक आधी समजून घ्या। युद्ध म्हणजे लहान क्षेत्रावर कमी लोकांमध्ये लढल्या गेलेलं किंवा एका देशाचं दुसऱ्या देशाशी लढल्या गेलेलं युद्ध म्हणून आपण ज्याला लढाई आणून त्याच्यापेक्षा लहान। परंतु महायुद्ध म्हटल्यानंतर जगातल्या अनेक राष्ट्रांच्या युद्धामध्ये सहभागी होतात आणि जे महायुद्ध तीनही ठिकाणी लढलं जातं म्हणजे पाण्यावर जमिनीवर आणि अवकाशामध्ये अशा या युद्धाला आपण महायुद्ध या नावाने समजतो। मित्रो जगातलं जे पहिलं महायुद्ध झालं ते 1914 ते 1918 दरम्यान विशेष करून युरोप खंडामध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं। या महायुद्धामध्ये बघा मित्र राष्ट्र दोन गट तयार झालेले जगामध्ये। पहिल्या घटकामध्ये होतं ब्रिटन। आता ब्रिटन आपल्याला माहिती आहे की ब्रिटनचं सगळ्या जगावर साम्राज्य होतं इंग्रजांची वसाहत झाला होता तर हे ब्रिटन हे ब्रिटनच्या पाठोपाठ फ्रान्स याच्या सोबत होता कारण फ्रान्सच्या सुद्धा अनेक वसाहती होत्या अनेक देशांमध्ये फ्रान्सचं राज्य होतं त्यामुळे इंग्लंड नंतर फ्रान्स याच्या सोबत होता। पहिल्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये हा रशिया नावाचा एक राष्ट्र जो आहे किंवा रशिया नावाचा जो देश आहे हा सुद्धा या मित्र राष्ट्रांच्या सोबत होता रशिया। त्यानंतर हा एक देश आहे इटली जो देश दुसऱ्या महायुद्धामध्ये विरोधी पार्टीमध्ये गेलेला आहे किंवा विरोधी दलामध्ये गेलेला आहे तो इटली हा पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांच्या सोबत लढला आणि सगळ्यात महत्वाचा अमेरिका नावाचं जे राष्ट्र आहे हे अमेरिका राष्ट्र सुद्धा या युद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्राच्या गटामध्ये होतो। याच्या विरोधामध्ये कोण कोण होते महायुद्धामध्ये ते पाहूया। आता मध्यगत राष्ट्र होते याच्यामध्ये जर्मनी जर्मनीच्या सोबत होतो ऑस्ट्रिया हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्य हे दोन चार जे काही साम्राज्य होते ते या देशांच्या विरोधामध्ये होते आणि या दोन गटांमध्ये हे जगातलं पहिलं महायुद्ध लढल्या गेलं आणि या पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांचा विजय झाला म्हणजे ब्रिटन फ्रान्स रशिया इटली अमेरिका विजयी झाले आणि जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी ऑटोमन साम्राज्य हे सगळे पराभूत झाले। मग या पहिल्या महायुद्धात दुसरं महायुद्ध त्याची मूळ त्या ठिकाणी बिघडवली गेली म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बिघडवली गेली आणि याच्यातूनच दुसरं महायुद्ध जागतिक घडून आलं हे सुद्धा दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 जवळपास 6 वर्षापर्यंत चाललेल्या या महायुद्धामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली वित्तहानी झाली आणि जगाची फार मोठी हानी झाली। मित्रांनो यामध्ये सुद्धा मित्र राष्ट्रांचा एक गट होता त्यामध्ये परत एकदा बघा ब्रिटन आहे म्हणजे इकडेही ब्रिटन आहे इकडेही ब्रिटन आहे। पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन मित्र राष्ट्रांमध्ये आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये पण आहे फ्रान्स
इकडे पण फ्रान्स आहे, अमेरिका इकडे पण अमेरिका आहे, म्हणजे इंग्लंड फ्रान्स अमेरिका पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सोबत आहे. मग यांच्यासोबत अजून नवीन देश आले जवळ दुसऱ्या महायुद्धामध्ये, कॅनडा यांना मिळून मिळाला, कॅनडा यांना ऑस्ट्रेलिया येऊन मिळाला, यांना न्यूझीलंड पण येऊन मिळाला, यांना रशिया तर आधीच होता तोही आला. चीन आणि भारत, चीन आणि भारताची भूमिका सुद्धा महत्वाची आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये. चीन आणि भारत सुद्धा या मित्र राष्ट्राच्या गटामध्ये होते, कारण जागतिक दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्लंड ते जे काही आपल्या भारतावर राज्य होतं, तर इंग्लंडच्या लोकांनी किंवा इंग्लंडच्या या ठिकाणचे जे काही त्यांचे प्रमुख होते त्यांनी सांगितलं की भारत हा इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरला आहे. अशा प्रकारे भारत सुद्धा दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूने लढायला होता असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्या विरोधामध्ये कोणती राष्ट्र होती, तर त्याच्यामध्ये जर्मनी आहे. आणि जर्मनीच्या नंतर एक महत्वाचं बलाढ्य राष्ट्र याच्यामध्ये विरोधामध्ये होतं, ते म्हणजे जपान. जर्मनी, जपान आणि इटली. इटली तुम्हाला मी सांगितलं की जे इटली आधी दोस्त राष्ट्राच्या बाजूने लढलं होतं पहिल्या महायुद्धामध्ये, ते इटली दुसऱ्या महायुद्धामध्ये विरोधात गटात गेले, त्याला दलबंधू राष्ट्र म्हटलेलं आहे. दलबंधू कशामुळं की अगोदर एलएस बाजूला होतं, नंतर त्या बाजूला गेलं. अशा प्रकारे जर्मनी, जपान आणि इटली या तीन देशाचे एक निर्माण झालेला गट, आणि त्या गटाचं या गटासोबत असलेलं हे दुसरं महायुद्ध अतिशय भयंकर अशा प्रकारचं महायुद्ध लढलं गेलं. आणि या महायुद्धाचा शेवट कसा झाला तोही महत्वाचा आहे. महायुद्धाचा शेवट असा झाला पहा, सहा ऑगस्ट 1945 अमेरिका महायुद्धामध्ये उतरलेली आहे. शेवटच्या संग्रामामध्ये किंवा शेवटाकडे, तर 6 ऑगस्टला अमेरिकेने काय केलं, त्यांचं बोईंग बी ट्वेंटी नाईन विमान अमेरिकेचं त्यांनी काय केलं, जपानच्या हिरोशिमा नावाच्या शहरावर लिटल बॉय हा अणुबॉम्बचं नाव आहे. लिटल बॉय हा लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब युरेनियम पासून बनवलेला होता, आणि हा युरेनियम पासून बनवलेला अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा नावाच्या शहरावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकता क्षणी काही क्षणांमध्ये अतिशय कमीत कमी वेळामध्ये त्या हिरोशिमाचं प्रचंड नुकसान झालं. अनेक लोक मरण पावले, अनेक लोक जायबंदी झाले, अनेक लोक नंतरच्या काळात सुद्धा या महायुद्धाच्या या बॉम्बमुळे त्या हिरोशिमा या ठिकाणी 50 वर्षापर्यंत त्या अणुबॉम्बचा असर टिकून होता. दुसरा अणुबॉम्ब 9 ऑगस्ट 1945 6 ऑगस्टला एक अणुबॉम्ब टाकला, युरेनियम अणुबॉम्ब, लिटल बॉय त्याचं नाव ठेवलं त्यांनी. आणि 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेने पुन्हा एकदा बोईंग बी 29 या विमानातून नागासाकी नावाचं जे शहर आहे जपानचं, या जपानच्या नागासाकी नावाच्या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. आणि हा दुसऱ्या अणुबॉम्बचं नाव त्यांनी ठेवलं होतं फॅटमॅन नावाचा दुसरा अणुबॉम्ब अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर टाकला. आणि हा प्लुटोनियम अणुबॉम्ब होता, हा प्लुटोनियम या धातूपासून बनवलेला अणुबॉम्ब होता. म्हणजे अशा प्रकारे दोन अणुबॉम्ब अमेरिकेनं जपानच्या दोन शहरावर टाकले आणि जपान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जपान उद्ध्वस्त झालं 9 ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब पडला की लगेच 15 ऑगस्ट 1945 जपानने शरणागती पत्करली. 14 ऑगस्ट 15 ऑगस्ट दरम्यान शरणागती पत्करली. जपानच्या सहकार्य घेऊन घेता जे सुभाषचंद्र बोस भारतावर आक्रमण त्याच काळात करत होते हा तोच काळ आहे. आणि अमेरिकेच्या या अनुभवामुळे जपानने शरणागती पत्करली. जपानने शरणागती पत्करल्यामुळे काय झालं, जपानचं सैन्य भारताला मदत जे करत होतं ती मदत मिळेनाशी झाली. आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा त्या भारतात त्यांनी जे आक्रमण केलं होतं त्यांना सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये माघार घ्यायला. आणि त्याच दरम्यान 18 ऑगस्ट 1945 नेताजी सुभाषचंद्र बोस हे रशियाला जायला निघाले विमानाने, आणि ते विमान त्यांचं दुर्घटनाग्रस्त झालं. आणि 18 ऑगस्ट 1945 म्हणजे या महायुद्धाच्या जवळ शेवटच्या याच काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं.
हा तो कालावधी आहे जवळपास। त्यानंतर बघा या महायुद्धानंतर जगामध्ये काय बदल झाला। महायुद्ध झालं आणि असं महायुद्ध भयंकर झालं की एवढं भयंकर महायुद्ध जगात आता पुन्हा होऊ नये म्हणून जगामध्ये एक नवीन संघटना स्थापन झाली। तिचं नाव आहे UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ। संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण झाली दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर। आता याची पार्श्वभूमी काय आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची, तर महायुद्धाच्या दरम्यान अटलांटिक महासागरामध्ये एक करार झाला होता। तो करार 14 ऑगस्ट 1941 ला ब्रिटनचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन डी रुझवेल्ट आणि अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते आणि इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल यांच्यामध्ये अटलांटिक महासागरामध्ये एक करार झाला ज्याला अटलांटिक करार म्हणतात। हा अटलांटिक करार केव्हा झाला, 14 ऑगस्ट 1941 ला। आणि यामध्ये ठरल्याप्रमाणे 24 ऑगस्ट 1945 ला जगामध्ये युनोची स्थापना झाली, म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रसंघ। केव्हा स्थापन झालाय तर 24 ऑक्टोबर 1945। सुरुवातीला याच्यामध्ये 50 राष्ट्र होती, स्थापनेच्या वेळेस 50 राष्ट्र होती। स्थापनेच्या वेळी भारत सुद्धा त्याच्यामध्ये होता। भारत हा 30 ऑक्टोबर 1945 ला भारत हा युनोचा सदस्य बनला। तेव्हापासून भारत हा युनोचा सदस्य आहे। विद्यमान सदस्य किती आहेत युनोचे, तर 193 आहे। 193 हे सध्या विद्यमान सदस्य संख्या आहे युनोची। त्यानंतर युनोच्या काही महत्वाच्या ज्या काही विभाग आहेत त्यांची थोडक्यात माहिती बघू आपण। आधी बघा युनोच्या भाषा बघा, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषा चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि अरेबियन अशा 6 भाषेमध्ये युनोचं काम चालतं। युनोचं बघा एक आहे आमसभा। आमसभेमध्ये सर्व सदस्य असतात, उदाहरणार्थ आपण पाहिलं 193 सदस्य आहेत, सगळे आमसभेचे सदस्य असतात। दुसरं आहे तिथं अतिशय महत्वाचं, ते म्हणजे सुरक्षा परिषद। या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 राष्ट्र असतात। 15 पैकी 10 राष्ट्रांची दर 2 वर्षानंतर त्यांची निवड होते, परंतु 5 राष्ट्रांना कायम स्वरूपी दर्जा दिलेला आहे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये। हे 5 पॉवरफुल राष्ट्र त्या काळातले कोणकोणते आहेत, त्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड हे 5 कायम राष्ट्र आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेचे। आणि यांना व्हेटोचा अधिकार आहे, म्हणजे नकार अधिकार आहे यांना। समजा एखादा प्रश्न उपस्थित झाला आणि या एका जरी राष्ट्राने त्याचा नकार अधिकार वापरला तर तो प्रश्न अधांतरित राहतो। उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तानचा जो काही प्रश्न आहे, काश्मीरचा प्रश्न, हा ज्यावेळी युरोमध्ये गेला, त्या युरोमध्ये गेल्यानंतर रशियाने हा व्हेटोचा पॉवर भारताच्या बाजूने वापरलेला आहे। आणि मग तो जो काही काश्मीरचा प्रश्न आहे तो त्याचा निकाल लागण्याच्या ऐवजी तो प्रश्न तसाच राहिलेला आहे, कारण त्या प्रश्नामध्ये रशियाने त्याचा व्हेटो अधिकार वापरलाय, व्हेटोचा पॉवर वापरलाय, नकार अधिकार। त्यानंतर आर्थिक व सामाजिक परिषद 54 सदस्य असतात। सचिवालय ज्या ठिकाणी युरोचं कामकाज चालतं ते सचिवालय, त्याचे महासचिव असतात आणि अँटोनिओ ग्युटेरिस हे त्याचे सध्याचे पोर्तुगालचे जे प्रधानमंत्री आहेत, महासचिव त्याचे ते अँटोनिओ ग्युटेरिस हे पोर्तुगालचे आहेत सध्याचे महासचिव। आंतरराष्ट्रीय न्यायालय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे। अभिनंदनच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय 5 परिषदी चालवतो आपल्या देशामध्ये। ज्यावेळी अभिनंदनचं त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये आणि अजूनही 1-2 प्रकरणामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या या कैदेच्या संदर्भामध्ये ज्यावेळी अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला त्यावेळी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय खूप महत्वाचं ठरलं। तर हे नेदरलँड्स मधील हेग शहरामध्ये आहे। याच्यामध्ये 15 न्यायाधीश असतात आणि त्यांचा कार्यकाल हा 9 वर्षाचा असतो। विश्वस्त मंडळ म्हणजे काही जे गरीब राष्ट्र आहेत, अविकसित राष्ट्र आहेत, त्यांना विकासाच्या
दिशेने घेऊन जाण्यासाठी विश्वस्त मंडळ स्थापन झालं होतं आणि त्यानंतर याची स्थापना झाली होती 16 नोव्हेंबर 1945 पॅरिस या ठिकाणी होत होते फ्रान्सची राजधानी आणि याच्यामध्ये 195 सदस्य होते याच्यामध्ये त्यामध्ये जागतिक भाषा बघा जगाची भाषा जी आहे सगळ्यात जास्त लोक बोलतात ती चीनची चायनीज भाषा 1.2 अब्ज लोकांची भाषा आहे ती चायनीज भाषा त्यानंतर इंग्रजी भाषा जवळपास जगातले 89 कोटी लोक इंग्रजी भाषा बोलतात त्यानंतर स्पॅनिश भाषा स्पेन मधली 43 कोटी लोक स्पॅनिश बोलतात 38 कोटी लोक जगातले हिंदी भाषा बोलतात हिंदी भाषा बोलणारे लोक जगामध्ये 38 कोटी आहेत त्यानंतर महत्वाचं बघा मानवी हक्काचा जाहीरनामा बघा मानवी हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्र संघाने 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता आणि या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यानुसार जगातल्या सगळ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य हे सगळं मिळालं पाहिजे अशा प्रकारचा हा मानवी हक्काचा जाहीरनामा 10 डिसेंबर रोजी जाहीर केला होता म्हणून 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून आपण साजरा त्यानंतर बघा शीतयुद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं काही राष्ट्रांनी अमेरिकेच्या गटात जाणं पसंत केलं काही राष्ट्रांनी रशियाच्या गटात जाणं पसंत केलं मग अमेरिकेच्या राष्ट्रांनी एक वेगळा करार केला ज्याचं नाव आहे नाटो करार हा नाटो करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली 4 एप्रिल 1949 झाला अनेक राष्ट्र ते नाटो करारामध्ये गेले आणि नाटोचा करार झाल्यामुळे जगामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचे ढग निर्माण झाले आणि त्याच्या विरोधामध्ये रशियाने सुद्धा अनेक राष्ट्रांच्या सोबत घेऊन वारसा करार केला 14 मे 1955 म्हणजे रशिया आणि अमेरिकेचं अशा प्रकारचं जगावर प्रभुत्व निर्माण करण्याचं वर्चस्व निर्माण करण्याचं जे काही त्या काळ सुरू झाला तो म्हणजे शीतयुद्धाचा 40-45 वर्ष जगाची विभागणी झाली होती आणि अशा मध्ये भारत स्वतंत्र झालेला आहे 15 ऑगस्ट 1947 तर भारताने काय केलेलं आहे भारताने हेतू पुरस्कार भारताने हेतू पुरस्कार अमेरिकेच्या गटातही सहभागी झाले नाही आणि रशियाच्या गटातही सहभागी झाले नाही म्हणून भारताने काय केलेलं आहे भारताने स्वतःची वेगळी वाटचाल निर्माण केलेली आहे ती म्हणजे अलिप्तवादी चळवळ अलिप्ततावाद म्हणजे आम्हाला अमेरिकेच्याही गटात द्यायचं नाही आणि रशियाच्याही गटात द्यायचं नाही तर रशिया आणि अमेरिका दोघांच्याही सहकार्याने आम्हाला आमचा विकास करायचा म्हणून ही अलिप्ततावादी चळवळ सुरू झाली जे भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू इजिप्तचे त्यावेळचे अध्यक्ष होते गमाल अब्दुल नासेर युगोस्लावियाचे अध्यक्ष होते मार्शल टिटो आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष होते त्यावेळेचे डॉक्टर अहमद सुकारनो या नेते मंडळींनी काय केलं जगामध्ये अलिप्ततावादाची चळवळ सुरू केली आणि मग जगाची जी विभागणी झाली होती अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्धाच्या काळामध्ये ते शीतयुद्धाचा थोडा प्रभाव कमी करायला मदत करणारी ही संघटना अतिशय महत्वपूर्ण आणि 1991-92 ज्यावेळी रशियाचं विघटन झालं रशियाचे अनेक लहान लहान देश तयार झाले त्याच्यानंतर मात्र ही शीतयुद्धाची जी काही शीतयुद्ध होतं ते शीतयुद्ध मात्र समाप्त झालं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण जगाचा इतिहास अतिशय थोडक्यात महत्वपूर्ण माहिती पाहिजे यानंतरही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे जगातले प्रथम जगातले सगळ्यात मोठे जगातले छोटे अशा स्वरूपाची माहिती आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या जगाच्या इतिहासामध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र